राज्याच्या निवडणूक आयोगाने 25 ऑगस्ट 2021 रोजी राज्यातील बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, पनवेल, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड, वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर या 18 महानगरपालिकेच्या आयुक्तांना आदेश काढले. फेब्रुवारी 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या या महानगरपालिका असून या महापालिकेच्या निवडणुका या एक सदस्यीय पद्धतीने म्हणजेच सिंगल वॉर्डनुसार होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे 27 ऑगस्ट पासून लवकरात लवकर प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्याच्या निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना खाली सूचना केलेल्या आहेत. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243K व 243ZA अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करणे व निवडणुकांचे अधीक्षण संचलन व नियंत्रण करणे याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली आहे. तसेच संविधानाच्या अनुच्छेद 243 आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1959 मधील तरतुदीनुसार महानगरपालिकेची मुदत संपण्यापूर्वी तिची सार्वत्रिक निवडणूक घेणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाकडून आम्हाला वार्ड रचनेच्या बद्दल आज पत्र प्राप्त झालेले, त्याप्रमाणे आम्ही 27 ऑगस्ट पासून पुढच्या वार्ड रचनेचा नियोजन कार्यक्रम आम्ही सुरुवात करणार आहे. त्यामध्ये आताच्या यामध्ये 2011 सेन्ससच्या प्रमाणे आणि सिंगल वार्ड सिंगल मेंबर या पद्धतीने प्रभाग रचना करण्यासाठी त्यांनी निर्देश दिलेले. तसेच गुगल अर्थ नाहीतर MRC नकाशावर हे वॉर्ड रचना करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले, त्याप्रमाणे आमच्या पुढच्या कच्चा प्रारूप तयार करण्यासाठी त्यांनी निर्देश दिला. त्यानंतर शासन राज्य निवडणूक पुढच्या आदेशाच्या प्रमाणे तो फायनल कसा करायचा काय करायचा तो पुढच्या नंतर